कर्ण म्हेत्रे यांच्या घरापासून ते 1 किलोमीटर अंतरापर्यंत पोलिसांनी केला सील, घेणार एक एकांना ताब्यात. 2 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक तथा मोची समाजाचे नेते कर्ण म्हेत्रे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं आणि त्यांची अंत्ययात्रा आपल्या राहत्या घरापासून म्हणजेच मौलाली चौक परिसरातून निघणार असल्याची माहिती त्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईकांना देण्यात आली होती. व दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रपरिवार, कुटुंबातील नातेवाईक इतकेच नव्हे तर समस्त मोची समाज एकवटला आणि अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. सध्याचं काळ हे कोरोनाचं असल्यामुळे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलं आणि गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न असफल ठरले. गर्दी वाढतच गेली आणि एकच खळबळ उडाली. जसे तसे अंत्यविधी पूर्ण झाली व त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजपासून पोलीस हे ऍक्शन मोडवर आलेले आहेत. काँग्रेस नेते कर्ण म्हेत्रे यांच्या सख्या भावासह जॉन फुलारी, बाबा खरगुळे, काही नगरसेवक यासह 250 जणांवर 353 म्हणजेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. व त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील आपल्या हालचाली वाढवलेले असून कर्ण म्हेत्रे यांच्या घरापासून ते 1 किलोमीटर अंतर हा संपूर्ण परिसर सील केलेला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार एकेकांना कोम्बिंग ऑपरेशन द्वारे ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे आज रात्री सील केलेल्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन द्वारा एकेकांना ताब्यात घेणार अशी शंका सर्वसामान्यातून व्यक्त केली जात आहे.